आजच्या या व्हिडिओची सुरुवात आपण एकदम हेल्दी गोष्टींनी करूयात तर सुरुवातीला मी ओळख करून देते तुम्हाला मिलेट्सची मिलेट्स, मिलेट्स काय असतात तर मिलेट्स असतात धान्य जे की गहू ज्वारी नाचणीसारखे असतात आणि जे आपल्या आहारामध्ये असणं खूप आवश्यक आहे तर इथं गाई गाईत बॅगमधून काढताना माझ्याकडून थोडंसं कट झालं होतं आणि त्यातून थोडं सांडत होतं तर हे आहे फॉक्सटेल मिलेट बरेचसे मिलेट्स आपल्या आहारात असणं गरजेचं आहे पूर्वी आपण बाजरी नाचणी भरपूर खायचो आता आपण खात नाही तर असे मिलेट्स तुम्हाला बाजारात इझिली अवेलेबल होतील हे दीडशे रुपयांना पाचशे ग्रामचं मिलेटचं पॅकेट होतं आणखीन एक मिलेट्स मी खरेदी केलं होतं लिटल मिलेट म्हणून तर हा पण त्यातलाच एक प्रकार आहे हे आपल्या आहारात असायला हवं हे खायचं कसं तर जेव्हा तुम्ही इडलीसाठी तांदूळ भिजवता डाळ भिजवता त्यासोबत एक्स्ट्रा अर्धी वाटी यातलं कोणतंही मिलेट तुम्ही ॲड करू शकता असंच तुम्ही नाचणी देखील अर्धी वाटी ॲड करू शकता आणि मग ते नॉर्मल भिजत घालायचं दुसऱ्या दिवशी भिजत घातल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये काढून त्याला फर्मंट होऊ द्यायचं आणि आपण नॉर्मल डोसा करतो तसा याचा डोसा तुम्ही बनवू शकता किंवा बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपी यूट्यूबवरती अवेलेबल आहेत तुम्ही त्यादेखील पाहू शकता अशी मिलेट्स खाणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे सध्या आपण लाईफस्टाईल खूप खराब फॉलो करत आहे असं म्हणू शकतो तर त्याच्यासाठी वेगवेगळे मिलेट्स गरजेचे आहेत नेक्स्ट मी किराण्यामध्ये ह्यावेळेस आणटले तीळ तीळ माझं संपलं होतं आणि फोळणीमध्ये बरेचदा अधूनमधून मी तीळ वापरते किंवा मग जे आपली चटणी वगैरे असते ग्रेव्हीज असतात त्याच्यासाठी तीळ लागतं आणि आता पावसाळा आहे तर तीळ कधीही खाल्लेलं चांगलंच नेक्स्ट आहेत माझ्या खूप आवडीच्या आणि माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या खूप आवडीचा या चटण्या ही चटणी आहे इडली करम म्हणून या चटणी मी कधी आपल्याकडे पाहिले नाही महाराष्ट्रामध्ये परंतु इकडं आल्यापासून मला ह्या चटणी खूप पाहायला मिळतात तर एम टी आरची मी ही चटणी आणली होती आणि हे ही होती इमलीची यामध्ये पण बरेच फ्लेवर आहेत इमली आणि लाल मिरची असं फ्लेवर आहे वे वेगवेगळ्या डाळी मिक्स करून त्या भाजून ही चटणी बनवली जाते आणि ही चटणी आपल्याला डोश्यावरती स्प्रेड करून खाता येते किंवा इडलीवरती टाकून आपण बाहेर गेल्यानंतरनं आपल्याला हॉटेलमध्ये जे दोशावरती लाल चटणी टाकून देतात तीच ही चटणी असते तर याच्यामध्ये पण प्रकार आहे बघा आता एक आहे इमली फ्लेवर एक आहे कडीपत्ता आणि लाल मिरची फ्लेवर तर हे दोन्ही प्रकारचे मी आलटून पलटून वापरत असते खूप सुंदर आहेत नक्की ट्राय करा आणि ब्रँड पण एम आहे तर एकदम ट्रस्ट करू शकणारा हा ब्रँड आहे आणि प्राईस पण खूप कमी आहे पंचेचाळीस रुपये किमतीला तुम्हाला हे छानपैकी चटणी मिळून जाते नेक्स्ट आहे हेल्दी लाईफस्टाईलचं पहिलं मंत्र म्हणजे ग्रीन टी तर मी खूप वर्ष झालं ग्रीन टी घ्यायचे मध्येच एक दोन वर्ष झालं आता बंद आहे मग आता परत सुरुवात करावी म्हणून मग मी हे ग्रीन टी आणले आन आणि अशातच मला माहिती झालं की ग्रीन टी जर तुम्ही टी बॅगवाली यूज करताय तर त्याच्यातून मायक्रोप्लास्टिक बॉडीमध्ये जाऊ शकतं तीनशे सत्तर रुपयाची ही ग्रीन टी आहे जवळजवळ दोन महिने तुम्हाला सहज जाते दोन ते तीन महिने तुम्ही याला वापरू शकता आणि याच्यामध्ये विटॅमिन सी आहे आणि टी बॅग जर तुम्ही टी बॅग असलेली जर ग्रीन टी वापरताय तर मी सांगते की अजिबात वापरू नका त्याच्यातून मायक्रोप्लास्टिक तुमच्या बॉडीमध्ये जातं खुल्ली टी वापरा जसं की आपली चहापत्तीचं बॉक्स मिळतो तसंच हे बॉक्स मिळालेलं आहे नेक्स्ट आहे चहा पत्ती आपली रोजची रेग्युलर जो आपण वापरतो ती ग्रीन टी घेतो याचा अर्थ असं नाही की आपलं पहिलं प्रेम चहा आपण सोडायला हवं तर हे तीनशे रुपयाचं पॅकेट आहे टाटा गोल्डचं तर मी अधूनमधून टीचे फ्लेवर्स वगैरे चेंज करत राहते आणि माझ्या घरी मला वाटतं की मी चहा पिते जास्त बाकी सर्वांना एवढी चहाची आवड नाही आहे नेक्स्ट आहे टाटा सॉल्ट तर मीठ आपल्या आहारामध्ये लागतं सर्वांना माहिती आहे बरेच जण म्हणतात पांढरं मीठ खाल्लं नाही पाहिजे आणि काळं मीठ खावं जे की दगडी मीठ पण आपण म्हणतो परंतु कसं आहे त्यामध्ये आयोडीन नसतं त्याच्यासाठी आपण पांढरं मीठ खाणं खूप गरजेचं आहे आपल्या बॉडीला आयोडीन लागतं आयोडीनची कमी जर शरीरात असली तर बरेच वेगवेगळे आजारही देखील होतात नेक्स्ट आहे मध तर मध मी डाबरचंच वापरते डाबर सोडून दुसरं कोणतंही मध वापरत नाही किंवा मग जे आपलं गावाकडे मध विकायला येतं एकदम शेतातलं वगैरे काढून घेऊन आलेलं तर तसं आपल्याला शहरामध्ये मिळत नाही तर डाबरचं मध मी ट्रस्टवरती आहे असं समजते तर मी कधी पण अशा बॉटल्स घेते म्हणजे इथून ना असं लॉक आहे आणि काढायला स्क्वीज करायला खूप सोपं जातं मध मोस्टली गरम पाण्यामध्ये न घेता मी मध प्रोटीन पावडरचं शेक वगैरे करताना वापरते किंवा जर तुम्ही स्मूदीज बनवताय साखरे किंवा गुळाच्या जागी कि तुम्ही मध वापरू शकता आणि नेक्स्ट म्हणजे आहे कॉफी कॉफीला आपण खूप साधं समजतो त्याला एवढं ग्रँटेड घेतो ना कारण की आपल्याला चहाची सवय असते पण कॉफी आपल्या आहारात असायला हवी बरेच वेगवेगळे रिसर्च करणारे लोक सांगतात की कॉफी घेतल्यानं बरेच आपल्या बॉडीला फायदे आहेत पण त्याच्यामध्ये खूप शुगर वापरायला नको तुम्ही ब्लॅक कॉफी घेतली तर खूप चांगलं पण जर तुम्हाला ब्लॅक कॉफी आवडत नसेल तर मग तुम्ही थोडीशी साखर ॲड करून कॉफी घेऊ शकता याच्यामध्ये दूध न ॲड करता घेतली तरीही चालते कॉफी थोडीफार आपण अधूनमधून घ्यायला हवंच आणि काम करायला आपल्याला एनर्जी पण कॉफी प्रोवाईड करते फक्त आणच्यापोटी कधीही कॉफी किंवा चहा घ्यायचा नाही काहीतरी खाऊन मगच वरून तुम्ही चहा कॉफी घ्यायला हवं नेक्स्ट आहे हरभरे तर मेन मुद्दा असा आहे की आपण जे काही व्हेजिटेरियन लोक असतात त्यांना प्रोटीनचा सोर्स म्हणलं तर लेंटिल्स जे काही डाळी कडधान्य असतील त्याच्यामधूनच आपल्याला प्रोटीन सोर्स मिळतो तर हरभऱ्यांचा वापर आपण आहारात करायला हवा रात्रभर बर हरभरे भिजवून ठेवायचे आणि सकाळी कुकरमध्ये घालून एक शिट्टी काढून घ्यायची आणि मग त्याला मस्तपैकी कांद्याची फोडणी द्यायचं जसं आपण पोह्याला काय काय वापरतो ते सगळं काही वापरून छानपैकी त्याची उसळ करून खायची हरभरे आठवड्यातून एकदा तरी त्याची उसळ तुम्ही खायला हवी नेक्स्ट आहे रवा रवा मी आणला होता बरेच दिवस झालं उपमा वगैरे करत नाही आहे आणि उपमा बाकीच्या नाश्त्यांपेक्षा खूप हेल्दी असतो कारण की पाणी आणि रवा तर आपल्याला वापरायचा असतो पचायला पण खूप हलकं असतं जर तब्येत वगैरे बरी नाही आहे किंवा पोट खराब होते सतत तर नाश्त्यामध्ये तुम्ही रव्याचा वापर करायला चालू करा रवा दोसा पण करून तुम्ही बघू शकतो नेक्स्ट आहे ही मसुरीची डाळ तर मसुरीची डाळ आहारामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की मोकळी भाजी वगैरे तुम्ही करत नाही आहात तर मग तुम्ही काय करा मसुरीची डाळ तुम्ही रोज जेव्हा साधं आपलं वरण बनवता डाळ बनवता तर त्याच्यामध्ये थोडीशी ॲड करत जा टेस्टमध्ये फरक पडत नाही परंतु त्याचे काही जे काही प्रोटीन्स वगैरे असतील ते तुम्हाला मिळतील ही आहे मुगाची डाळ आधी कसं लोक भाजीपालाची व्हरायटी नव्हती तर मग आपल्याकडे गावाकडे वगैरे भरपूर डाळींचे वेगवेगळे मोकळी भाजी केली जायची ज्याला की हिंडीपल्ली आपण म्हणतो तर ती भाजी आता आपण करत नाही तर आपण वापरायला हवं भरपूर वेगवेगळ्या डाळी आपण करायला हवं जर असं वापरता येत नसतील तर मग तुम्ही मिक्स डाळीचं वरण बनवत जा नेक्स्ट आहे राजमा तर मी राजमा अधूनमधून सोबत ठेवते जसं मी सांगितलं की हरभऱ्याचं आपण उसळ बनवू शकतो तसं तुम्ही राजमाचं बनवू शकता राजमा चावल पण बनवू शकता राजमाचं वेगवेगळ्या रेसिपीज यूट्यूबवरती अवेलेबल आहेत ते बघून राजमा यूज करा राजमानं तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळतं जर तुम्ही प्रोटीन कशात मिळतं हे जर सर्च करत असाल तर राजमा हा उत्तम पर्याय आहे हा आहे लाल राजमा हा कश्मीरी राजमा म्हणून पण ओळखला जातो याच्यामध्ये थोडा पांढरेट राजमा येतो तो आपल्याकडे तयार होतो तर तो पण तुम्ही घेऊ शकता तर खाण्याचे संपूर्ण पदार्थ संपलेत आता आहे बाकीच्या वस्तू डेटॉलची बॉटल मी कायम घरी ठेवते आंघोळीला अधूनमधून डेटॉल वापरलेलं चांगलं असतं आणि आता सध्या पाऊस चालू आहे भरपूर तर कपड्यांना वास येऊ नये म्हणून हे कम्फर्ट आहे कम्फर्ट खूप वापरू नये कम्फर्टच नाही तर कोणतंही कपड्यांना वास येणाऱ्यासाठी जे लिक्विड असतं ते खूप वापरायला नको परंतु पावसाळ्यामध्ये त्याची गरज पडतेच कारण की कपड्यांना दमट वास येतो ते नीट वाळत नाही तर त्याच्यासाठी छोटीशी कम्फर्टची बॉटल मी घेऊन आले होते नेक्स्ट आहे हे मॅक्स फ्रेश आपला माउथ वॉश करण्यासाठीचं हे लिक्विड असतं हे पण वापरायला हवं डॉक्टर पण सजेस्ट करतात की आठवड्यातून एक दोन वेळेस तुम्ही वापरा डेली वापरा असं पण सांगतात परंतु मी कोलगेटचं घेतलं आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं चूज करू शकता आणि नाही केलं तरी चालेल जर तुम्ही लिंबाच्या काडीनं दात घासले तर ते तर कधीही उत्तम आणखीन एक मजेदार गोष्ट यावेळेस आमच्या यांनी घेऊन आलेत तर काहीतरी वेगळं त्यांना दरवेळेस सापडतंच जेव्हा आपण बाजारात जातो तर मला हे नवीनच माहिती झालं तुम्हाला मी पण ओपन करून दाखवते को हे आहे आपले दातामध्ये अडकलेलं काढण्यासाठी पण खूप प्लास्टिक वेस्ट होतं मी सांगितलं की हे फर्स्ट अँड लास्ट टाईम आहे कारण की एवढं प्लास्टिक दरवेळेस नाही वापरलं पाहिजे आपण एन्वायरमेंटसाठी असो तर याला मस्त पॅकिंग वगैरे पण केले त्यांनी परंतु याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही एक जी स्ट्रीप आहे याची तर ते एक तुम्ही एक वेळेसच वापरू शकता आणि ते प्लास्टिकचं आहे आणि नंतरनं तुम्ही ते टाकून द्यायचं असतं तर दातामध्ये जे काही अडकतं ना ते तुम्ही याच्यानं काढू शकता हे काहीसा असं दिसतं नेक्स्ट आपलं आहे बँडेज तर एमर्जन्सीला घरी असायला हवं म्हणून काही स्वयंपाक वगैरे करताना काहीतरी कट झालं लागलं ला, तर घरात असायला हवं लास्ट टाईम असं झालं की काहीतरी लागलं ला आणि मग पळत मेडिकलला uh, जायला लागलं त्याच्यासाठी यावेळेस एक्स्ट्रा घेऊनच आलोत तर नेक्स्ट आहे वॉशिंग मशीन लिक्विड माझ्याकडं फ्रंट डोअरची मशीन आहे वॉशिंग मशीन परंतु हे मी टॉप डोअरचं लिक्विड घेऊन आले कारण की हे स्वस्त होतं तर कमेंटमध्ये सांगा की तुम्ही टॉप डोअरचं लिक्विड फ्रंट डोअरला वापरू शकतो का मला तर काही फरक नाही वाटत म्हणून मी घेऊन आले ऑफर होती ते महत्त्वाचं होतं नेक्स्ट आहे काचा टी व्ही फ्रीज पुसण्यासाठीचं हे आमच्याकडे आमचे हे हे बोर्ड पुसायला पण वापरतात व्हाईट बोर्ड पुसायला तर आम्हाला हे लागतंच नेक्स्ट आहे पेस्ट मिस्वाक पेस्ट वापरते मी लहानपणापासून हेच वापरलं आहे स्वदेशी आहे भारतामध्येच तयार झालं आहे आणि केमिकल पण जास्त वापरलेले नाही आहेत पेस्ट बिना केमिकलचं नसतंच जर पेस्टमध्ये जर फेस होतो आहे तर त्याच्यामध्ये केमिकल आहेच पण त्यातल्या त्यात बरं म्हणायचं आणि मिसवाक वापरायचं नेक्स्ट आहे मूव तर वाकडा तिकडा व्यायाम करायची आपल्याला सवयच आहे तर बरेचदा दुखाल चालू होतं तर त्याच्यासाठी मूव लागतंच त्यानंतरनं हे घेतलं होतं इयरबड्स खरं तर इयरबड्स वापरू नयेत असं म्हणतात पण बऱ्याच वेगवेगळ्या कामासाठी इयरबड्सचा वापर करतो आम्ही म्हणून मग तेही लागतंच हे आहे कंडिशनर ट्रेस्मेचं थोड्या दिवसापासून मी ट्रेसमेचंच शॅम्पू वापरते आधी मी वापरायचे नाही क्लिनिक प्लसच वापरले लहानपणापासून तर मी हे सुरुवात केलेलं तर मला शॅम्पू छान वाटलं म्हणून मग मी याचं कंडिशनर पण घेऊन आले यावेळेस तुम्ही पण ट्राय करू शकता प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या खरेदीवरती तुम्हाला एक किलो साखर मिळते त्याच्यासाठी फक्त तुम्हाला नऊ रुपये द्यावे लागतात तर चार हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदी झालेली त्यामुळे मग ही दोन किलो साखर साखर आम्हाला अठरा रुपयांमध्ये मिळाली म्हणजे जवळजवळ तुम्ही फ्री मिळाली असं पण म्हणू शकता जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे भरपूर शॉपिंगचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत ते देखील नक्की पहा आणि मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार असंच शॉपिंग करत राहा